ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तमिळनाडूतल्या सत्ता संघर्षाला पूर्णविराम मिळालाय. शशिकलांचे विश्वासू पलानीस्वामींची तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर पलानीस्वामींना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार मानलं जात होतं. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांना आपापल्या समर्थक आमदारांची यादी मागितली होती आणि त्यात पलानीस्वामी यांचे पारडं जड वाटत आहे आणि त्यांनी 124 आमदारांच्या समर्थनाचा दावा केला आहे.